अनुच्छेद 123 अंतर्गत राष्ट्रपतींना आणि 213 अंतर्गत राज्यपालांना वटहुकूम काढण्याचा अधिकार असतो. ती कुठलीही एक समांतर अधिकार शक्ती नसते. केवळ अशी काही तातडीची गरज निर्माण झाली आणि त्यावेळेला तुमची कायदेमंडळ कायदा करण्याच्या परिस्थितीमध्ये नसतील, मग अशा दोनच प्रकारच्या परिस्थिती असतात. एक तर संसदेची दोन्ही सभागृह अधिवेशनात नसणं किंवा संसदेचं एकच सभागृह अधिवेशनात असणं, म्हणजे फंक्शनिंग स्टेटमध्ये ती नाहीत, कायदा करण्याच्या परिस्थितीमध्ये ती नाहीत, कायदा होऊ शकत नाही. इमिडिएट नीड फॉर द लेजिस्लेशन कॅननॉट बी फुलफिल्ड. तातडीच्या अधिनियमाची जी काही आवश्यकता आहे ती भागवली जाऊ शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रपती 123 अंतर्गत वटहुकूम काढण्याचा अधिकार बजावतात. अनुच्छेद 13 जी चर्चा आपण पहिल्या टेस्टला केली होती 12 आणि 13, तर तिथे टेम्पररी लॉज लाईक ऑर्डिनन्सेस असं सुद्धा आपण ते बोललो होतो. संसद ज्या विषयांसंबंधी कायदा करू शकते त्यालाच समांतर मग राष्ट्रपतीसुद्धा वटहुकूम करू शकतात. अपवाद आहे तो घटना दुरुस्तीकरता वटहुकूम काढता येत नाही अनुच्छेद 123, आणि याला संसदेची परवानगी घ्यावी लागते. आपण एक फॅक्च्युअल प्रश्न घेतला होता की जास्तीत जास्त किती कालावधी असतो, तर 6 महिने 6 आठवडे. त्याचं कारण काय होतं? दोन्ही सभागृहांच्या बैठकीनंतर 6 आठवड्यां इतका जास्तीत जास्त कालावधी करतात, त्याच्यावरती कुठलीही ॲक्शन घेतली नाही, त्या अर्थाने मग तो पडून राहतो आणि मग तो संपतो. त्याच्या आधी जर तुम्ही ठराव करून तो अमान्य केला तर तो होऊ शकतो. इव्हन संसदेने विचारात घेण्याच्या आधीच राष्ट्रपतींनी तो रद्द केला तरी देखील तो संपुष्टात येतो. परंतु राष्ट्रपतींनी अशा पद्धतीने तो संपुष्टात आणला तर त्याच्या आधी राष्ट्रपतींनी घेतलेले निर्णय कसे असतात? व्हॅलिड ठरतात. हाही मुद्दा आपण सेक्शनल टेस्टला बोललेलो होतो. 3 ठिकाणं ते येतात. 1 राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या निवडणुका ज्या आहेत त्या सर्वोच्च न्यायालयाने जर रद्द ठरवल्या, इफ इलेक्शन डिक्लेअर टू बी व्हॉइड, रद्द केलं, तर त्यांनी त्याच्या आधी घेतलेले निर्णय हे काय होतात? इनव्हॅलिडेट होत नाहीत, ते टिकून राहतात. हा प्रश्न एकदा प्रीला आला होता राष्ट्रपतींच्या संदर्भात, तसाच उपराष्ट्रपतींच्या संदर्भातही येऊ शकतो. आजच्या पेपरमध्ये आपण कॉम्बिनेशन करून एकत्र टाकलं आहे कुठेतरी आणि त्यालाच जोडून हा वटहुकुमाचा सुद्धा प्रश्न, तर ते एका नोटमध्ये कुठेतरी लिहायला पाहिजे की वटहुकूम रद्द होणे आणि राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींची निवड जी काही आहे ती रद्द होणे, याच्या आधी घेतलेले निर्णय, त्या वटहुकुमा अंतर्गत झालेलं जे काही कार्यवाही आहे ती काही रद्द होत नाही. कूपर केस 1970 सर्वोच्च न्यायालयाची, त्याला जोडून ती येते. काय आहे कूपर खटला? की मॅलाफाईड आहे का राष्ट्रपतींचं समाधान होणं की वटहुकूम काढण्याकरता परिस्थिती आहे, हे जे काही राष्ट्रपतींचं समाधान आहे ते अयोग्य आहे का, मॅलाफाईड आहे का, त्याच्यामागे कुठला कुउद्देश आहे का, कुहेतू आहे का, हे चेक करणं, ही बाब न्यायालयाच्या अखत्यारीमध्ये येते. म्हणजे असं होऊ शकतं की नाही की दोन्ही सभागृहांचं अधिवेशन चालू आहे आणि राष्ट्रपती ते अधिवेशन प्रोरोग करू शकतात, है ना? प्रोरोग करणं ह्या ज्या बाबी आहेत, ॲडजर्न करणं, प्रोरोग करणं आणि डिझोल्युशन, विसर्जित करणं, याचे फरक आपण पाहिले की एक स्पीकरला आहे बाकी राष्ट्रपती. तर राष्ट्रपतींनी जर ते प्रोरोग केलं, संपवलं, स्थगित केलं तर काय होऊ शकतं की परिस्थिती निर्माण होते की आता संसदेची अधिवेशनं चालू नाहीत आणि मग आता सबब मी वटहुकूम काढू शकतो. तर असं करणं हे लेजिस्लेचरला, कायदेमंडळाला बायपास केल्यासारखं आहे की नाही, मग तुम्ही पास करत नाही म्हणून मी अधिवेशन थांबवतो आणि मग इकडे वटहुकूम काढतो, तो 6 महिने 6 आठवडे चालवतो, परत काढतो, या अर्थाने ते होऊ शकतं. त्यामुळे कूपर केसने राष्ट्रपतींचं समाधान काढण्याचं जे काही परिस्थिती आहे ती चेक करणं हे आमच्या हातात आहे. मग थोडक्यात ज्युडिशियल रिव्ह्यूच्या अंतर्गत ते येतं. संसद ज्यावरती कायदा करू शकते त्यावरच ते होऊ शकतं. 38वी घटना दुरुस्ती 1975 नुसार काय म्हटलं होतं की राष्ट्रपतींनी वटहुकूम काढण्याबाबत जे काही परिस्थितीबाबतचं त्यांचं समाधान आहे हे न्यायालयाच्या कक्षेत येणार नाही. पण 44वी घटना दुरुस्ती 1978 ही तर तो रद्द केली आणि कूपर केसचा निवारा जो आहे तो मान्य केला. संसदेसमोर ठेवायला लागतं 6 आठवडे, ज्याला आपण म्हटलं मॅक्सिमम, म्हणजे दोन अधिवेशनातलं अंतर जास्तीत जास्त किती असतं? 6 महिने आणि 6 महिने + 6 आठवडे एवढं मॅक्सिमम ड्युरेशन त्याच्यासाठी येतं. जर संसदेने मधल्या काळात काही केलं नाही तर आपण हे काही न करण्याचा जास्तीत जास्त कालावधी असं आपण तो म्हणतो आहोत, या अर्थाने ते येतं. आणि 6 आठवडे कुठून मोजता तुम्ही? समजा दोन्ही सभागृहांचं अधिवेशन मागेपुढे झालं तर नंतरून जे येतं तिथून पुढं तुम्ही ते कॅल्क्युलेट करत असता. एवढे प्रश्न ते येऊ शकतात. DC वाधवा केस 1987 ची, DC वाधवा केस कशा संदर्भात आहे?
बिहारच्या विधानसभेने किंवा विधिमंडळाने बॅक टू बॅक काढलेले जवळपास 257 वटहुकूम जे आहेत आणि त्या याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की तुम्ही कायदेमंडळाला पूर्णपणे वगळून हा निर्णय वापरत आहात तर हे असं करता कामा नाही. कायदेमंडळाला वाकवणं हे काही वटहुकूम काढण्याची गरज होऊ शकत नाही. वटहुकूम काढणं हा तुम्हाला तातडीच्या असामान्य परिस्थितीत कायद्याची गरज आहे परंतु लेजिस्लेचर कायदा करू शकत नाही या पोझिशनलाच काढणं हे वैध आहे. पण असं असलं तरी सुभाष कश्यप यांच्या पुस्तकात असा स्पष्ट उल्लेख आहे की नंबर ऑफ टाइम्स एखादं ऑर्डिनन्स किती वेळा काढता येतो किंवा किती वेळा वटहुकूम काढला जावा या संबंधी सर्वोच्च न्यायालयाने कुठलंही बंधन घातलेलं नाही. आकडे आकडा जो आहे नंबर ऑफ टाइम्स हाऊ मेनी टाइम्स यू कॅन ज्याला आपण म्हणतो की प्रोक्लेम ऑर यू कॅन इश्यू अँड ऑर्डिनन्स तुम्ही वटहुकूम किती वेळा किती नंबर ऑफ टाइम्स काढू शकता या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने कुठलंही बंधन करून दिलेलं नाही आणि ते तसं बंधनही नाही. कोर्टाचा वाधवा केसमधला निर्णय फक्त कायदेमंडळाला बायपास करून परत परत ते करत राहू नये. 2014 साली जेव्हा भाजपचं सरकार आलं तेव्हा LARR तुम्हाला जर आठवत असेल लँड ॲक्विजिशनचा जो कायदा होता त्याच्या संदर्भात बॅक टू बॅक आहे ना खूप वेळा ते काढलं गेलं कारण राज्यसभेमध्ये तो पारित व्हायचा नाही. मग ते अमान्य झालं की परत परत पण नंतर फायनलीमध्ये ते बारगळलं ते पुढे काही झालं नाही. त्या अर्थाने विधानं पाहायला पाहिजे. म्हणजे Article 13 जी बंधनं संसदेवर आहेत ऑब्व्हियसली ती बंधनं मग वटहुकुमावर पण असतील. फक्त तो फरक आहे की तो कायदा टेम्पररी असतो संसदेचा कायदा परमनंट असतो. भारत आणि अमेरिकेप्रमाणेच ब्रिटनमध्ये देखील राष्ट्रप्रमुखांना वटहुकूम काढण्याचा अधिकार असतो. विधान चूक आहे. ही केवळ भारतामध्येच पद्धत आहे. युनिक फीचर ऑफ इंडियन डेमोक्रेसी अमेरिका आणि ब्रिटन या दोन राष्ट्रांमध्ये वटहुकूम काढण्याची पद्धत नाही. ऑर्डिनन्स मेकिंग पॉवर ज्याला आपण म्हणतो कायदेमंडळांना बायपास करून कारण ऑब्व्हियस आहे भारत आणि अमेरिका आणि ब्रिटन या तिन्ही ठिकाणच्या कार्यकारी मंडळ कायदेमंडळ आणि न्यायपालिका यांच्यातल्या आंतरसंबंधांची संरचना वेगवेगळी आहे. वटहुकूम काढणं ही गोष्ट त्या आंतरसंबंधांवरती अवलंबून आहे. जर तिकडे प्रेसिडेंट हा पूर्णपणे वेगळा असेल या अर्थाने किंवा मग संसद सर्वोच्च असेल ब्रिटनमध्ये तर ते तिकडे त्याला बायपास करणं शक्य होणार नाही. त्यामुळे अविधान चूक आहे. US आणि UK वटहुकूम काढण्याचा अधिकार नाही. राष्ट्रपती वटहुकूम काढण्याचा अधिकार जरी मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने वापरत असले विधान चूक आहे. वटहुकूम काढणं किंवा वटहुकूम रद्द करणं ही बाब पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच करता येते. 42वी घटना दुरुस्ती कायदा 1976 तर ते कॉन्स्टिट्युशनल ऑब्लिगेशन तुमच्यावरती केलेलं आहे की तुम्ही जे काही कराल ते पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच करत असता किंवा करायला पाहिजे. रादर जेव्हा आपण असं म्हणतो ना की राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदांची निवड जर सर्वोच्च न्यायालयानं अवैध ठरवली निवडणुकीमध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत म्हणून तर त्याआधी त्यांनी घेतलेले निर्णय इनव्हॅलिडेट होत नाहीत. याचं एक प्रमुख कारण काय सांगता येतं कारण ते फक्त सिम्बॉल आहेत छापा आहेत. ही इज नॉट रिअल हेड इज नॉट ॲक्च्युअल हेड. जे त्यांनी जे काही निर्णय घेतले असतील ते कॅबिनेट किंवा मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच घेतले असतील त्यामुळं ते रद्द करण्याची तशी काही आवश्यकता नसते. म्हणजे त्याचं नॉमिनल हेड असणं अधोरेखित करतं की निवड रद्द झाली तरी त्याच्या आधीचे घेतलेले निर्णय रद्द करण्याची आवश्यकता नाही. लॉजिक त्याच्यामागे जे आहे ते आहे की तसं आपल्याला लक्षात राहता केलं पाहिजे. अनुच्छेद 123 अंतर्गत राष्ट्रपती संसदेच्या केवळ एकाच सभागृहाचे अधिवेशन चालू असताना वटहुकूम काढू शकतात. आता क विधान मुद्दाम मी असं ठेवलं त्याचं कारण अशा पद्धतीचे प्रश्न म्हणजे आता याचं आणखी एक वाक्याला जोडून काय आहे की अनुच्छेद 123 अंतर्गत राष्ट्रपती दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नसताना देखील वटहुकूम काढूच शकतात. पण ते तसं काढू शकत नाहीत असं लिहिलेलं नाही आहे इकडे. इथे फक्त काय लिहिलं आहे अनुच्छेद 123 अंतर्गत संसदेच्या केवळ एकाच सभागृहाचे अधिवेशन चालू असताना वटहुकूम काढू शकतात. तर एवढं विधान करेक्ट आहे का? करेक्ट आहे. हे का ठेवलं एक असंच एक प्रश्नातलं एक वाक्य वाचून दाखवतो बाकी काही नाही. म्हणजे ही घाण खोड आहे त्यांना ही वाईट खोड आहे. एकदा इमर्जन्सीच्या बाबतीत तसंच केलं होतं. राष्ट्रीय इमर्जन्सीच्या रिटर्न रिकमेंडेशनचा काहीतरी प्रश्न होता तसंच केलं होतं. आणि एकदा उपराष्ट्रपती हा रिसेंटच क्वेश्चन आहे का मला माहीत नाही भारताच्या उपराष्ट्रपती पदाबाबत कोणते विधान चुकीचे आहे 19 असावं बहुतेक. त्यातलं अविधान होतं या पदासाठी असलेल्या निर्वाचन मंडळामध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या निर्वाचित सदस्यांचा समावेश असतो.
लक्षात येतंय, त्यांनी असं नव्हतं दिलं की दोन्ही सदस्यांच्या नामनिर्देशित सदस्यांचा समावेश नसतो, त्यामुळं अर्ध दिलं आहे. मग याचं काय करायचं, तर बरोबर केलं आहे. म्हणजे लक्ष देतं विधान काय आहे, दोन विधानं येतात की संसदेच्या दोन्ही सभागृहांचा अधिवेशन चालू नसेल किंवा दोन्हीपैकी केवळ एकाच चालू असेल तरी वटहुकूम काढता येतो. या अर्थाने आयोग कधी कधी काय करतो की पूर्ण वाक्य टाईप करायचा DTP ऑपरेटरला कंटाळा येत असेल किंवा प्रश्न काढणाऱ्याला कंटाळा येत असेल, बाय विच एव्हर रिझन ते देत नाहीत पूर्ण, आणि त्यामुळं मग ते घोटाळा होतो. त्यामुळं आपण एक लक्षात ठेवायचं की हां, फक्त तेव्हाच काढता येतो, इतर कुठल्याही परिस्थितीत काढता येत नाही असं जोवर ते म्हणत नाहीत किंवा ते स्पेसिफिकली मेन्शन करून देत नाहीत की नाही हे एवढंच आहे. आणखी इमर्जन्सीचा एकदा तसाच प्रश्न आला होता की ते तसं आहे म्हणून, त्यामुळं क विधान जे आहे ते करेक्ट आहे. लक्षात येतं आहे, केवळ एकाच सभागृहाचे, केवळ एकाच सभागृहाचे अधिवेशन चालू असताना काढू शकतात, दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू असताना काढू शकत नाही, हा त्याचा मागचा अर्थ. लक्षात येतं आहे काय सांगतो आहे मी, मी तो प्रश्न का वाचून दाखवला. तर तिथं बरेच लोकांनी मला विचारलं होतं की सर मग इथं तर राष्ट्रपती उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत संसदेचे सगळेच सदस्य असतात, इथं तर असं लिहिलेलं नाही आहे, इथं फक्त लिहिलं आहे की भाग घेतात. तर करेक्ट आहे ना, एवढं विधान करेक्ट आहे, भाग घेतात तेवढंच त्यांनी दिलं, त्याला इनकरेक्टही जोडलं नाही पुढे आणि करेक्टही जोडलं नाही, एवढंच त्याचा मला सांगण्याचा उद्देश आहे. आणि ड कुपर खटला आत्ता असं म्हणालो की वटहुकुमाच्या बाबतीत राष्ट्रपतींचे समाधान न्यायिक पुनर्विलोकनाच्या क्षेत्रात येईल, मालाफाईड म्हणजे अयोग्य आहे का, त्याच्यामध्ये चुकीचं काही नाही ना हे चेक केलं जाईल. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा जो राहतो की अनुच्छेद 352 राष्ट्रीय आणीबाणीतल्या तरतुदींशी वटहुकूम काढण्या न काढण्याचा कुठलाही संबंध नसतो. युद्ध, परकीय आक्रमण किंवा सशस्त्र उठाव या कारणांवरती ते एक जोडलं जाणं गरजेचं आहे असं नाही. विदाऊट 352 ऑर्डिनन्स मेकिंग पॉवरसुद्धा तो शिल्लक राहतो. म्हणजे त्या दोन्ही कंडिशन्स एकमेकांशी तशा जोडलेल्या नाहीत, तशा म्हणजे कशा, कॉन्स्टिट्यूशनली जोडलेल्या नाहीत, घटनात्मक मार्गानं जोडलेल्या नाहीत. त्यामुळे क आणि ड चूक आहे, अ आणि ब, क आणि ड बरोबर आहे, अ आणि ब चूक आहे.